ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खासगी सावकारीतून नागावच्या तरुणास बेदम मारहाण. नागाव तालुका हातकणंगले येथील सागर सुधाकर समुद्रे वय 37 या युवकास नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण वैभव माजगावकर, धनाजी गुरव राहणार शिरोली पुलाची व अभिजित शिंदे राहणार संभाजीनगर नागाव यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सागर सुधाकर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामास आहे. 2 महिन्यापूर्वी आजारी असल्याने दवाखान्यासाठी 5,000 रुपये वैभव माजगावकर यांच्याकडून घेतले होते. त्यावेळी सागरने कोरा चेक वैभवला दिला होता. या प्रकरणात अभिजित शिंदे हा मध्यस्थी होता. वैभवने सागर व अभिजितच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता. त्यामुळे बुधवारी दिनांक 8 मे 2024 रोजी अभिजितने सागर यास नागाव फाटा येथे बोलावून घेतलं. त्यानंतर अभिजितने वैभव व धनाजी शिरोली परिसरातील ज्या बारमध्ये बसले होते तेथे सागरला घेऊन गेला. त्या बारमध्ये सर्वांनी मिळून मद्य प्राशन केलं. त्यावेळी पैशाचा विषय निघाला असता सागरने त्यांना 5,000 रुपये दिले. उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असं सांगितलं. पण वैभव धनाजी व अभिजितने उर्वरित पैसे आताच्या आता पाहिजेत म्हणून सागर यास नग्न करून अमानुषपणे बेदम मारहाण केली. थोड्या वेळाने सागरच्या पत्नीचा फोन आला असता तिलाही अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याने पैसे नाही दिले तर तू फेडायचे, नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून द्यायचे अशी धमकी दिली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही, माझी पोलीस स्टेशन तसेच सगळीकडे ओळख आहे, त्यामुळे मला कोण काय करू शकत नाही. दहशतीपोटी सागरने तक्रार दिली नव्हती. अखेर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला विश्वासात घेऊन शिरोली MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दिली. घटना घडून 3 दिवस झाले तरी संशयित आरोपी अद्याप फरारी आहेत. घटना घडल्यानंतर संशयित आरोपी वारंवार सागर व त्याच्या पत्नीला फोन करून केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर संशयित आरोपींना अटक करावी अशी मागणी सागरच्या पत्नीने केली आहे. शनिवारी दिनांक 11 रोजी संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे करत आहेत. महानकरी न्यूज साठी विद्याधर कांबळे, नागाव.